हाय सर्वांना तर आज मी तुम्हाला गोवन स्टाईलची फिश करी बनवून दाखवणार एकदम लवकरात लवकर तयार होणारी साध्या साध्या सोप्या पद्धतीने ह्या माशाला चणक म्हणता हे सात आठ तुकडे आहेत तर हे मी व्यवस्थित धुवून घेतलेत पाण्यामध्ये तर इथं बघा मी मसाला घेतला ओलं कोबरं हळद लाल तिखट फिश करी मसाला आलं आणि लसूण तर वाटण आपलं रेडी आहे तर बघा वाटण जरा दाट झाले कारण आपल्या मिक्सरच्या भांड्याला जरा धार कमी आहे त्यामुळे तर हे वाटण मी एका कढईमध्ये घालून घेतले तर पाणी बघा एकदम जास्त पातळ पण नका करू जास्त दाट पण नाही झालं पाहिजे एकदम मध्यम कराय बघा त्याची ह्या पद्धतीने कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तर असंच ते गॅसवर ठेवायचं शिजवायला तर शिजलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता मी आमसूल टाकते आमसूल टाकल्याने त्याला आम आंबटपणा येतो आणि करी छान लागते चवीला एकदम तर बघा आपली ग्रे सॉरी करी रेडी आहे त्याच्यामध्ये एक एक करून आता माशांचे तुकडे घालून घेते मी तर ही करी आहे ना लवकर रेडी होती है। याला टाईम लागत नाही आणि चवीपुरते मीठ आता एक पाच सात मिनटासाठी शिजवायचं बघा आपली करी रेडी आहे फिश करी गोवन स्टाईल